विस्तार से जानते ही एक नजर आज की हेडलाइन पर। नागपुर के खापरखेड़ा में मर्डर, वंदे मातरम गाने वाले भारतीय बदमाशों ने कर दी गोलियों की बौछार। नागपुर जिले के खापरखेड़ा पुलिस स्टेशन के तहत मंदिर के परिसर में चनकापुर में एक कुख्यात गुंडों को मौत की घाट उतारा। चनकापुर के प्रसिद्ध हनुमान मंदिर और शनि मंदिर के आसपास यह घटना हुई। कुख्यात गैंगस्टर अशोक उर्फ गधा पासवान लाकू तीन अन्य अपराधियों ने मारा। मिली जानकारी से पता चला है कि आरोपी रोहित सूर्यवंशी, आशीष वर्मा और सूरज वरनकर, इनकी आपसी में अशोक के साथ हाथापाई हुई। अशोक को मार मार कर मौत की घाट उतारा। अशोक पासवान नावाच्या एका व्यक्तीची हत्या झालेली आहे। त्या हत्येमागची कारणं काय आहे आणि केव्हा ही हत्या झाली, काय सर्कमस्टेन्सेस होते? आज सकाळी 6 वाजता पुलिस स्टेशनला मुच्छी नावाचा क्रिमिनल आहे, त्याने पुलिस स्टेशन सांगितले की अशोक रुपक गदा हरदयाल पासवान राहणार चनकापूर याचा मर्डर झालेला आहे आणि मुंडी मी स्वतः पाहिलेली आहे, रक्ताने माखलेली, आणि त्यामागे त्याचे जे मित्र आहेत त्याच्यामध्ये आशिष उर्फ गोलू हा आहे, त्याच्यामध्ये वर्मा, दुसरा आहे रोहित सूर्यवंशी आणि तिसरा आहे सूरज रमेश वरणकर। हे तिन्ही चनकापूरची आहे आणि मृतक पण चनकापूरचाही आहे। रात्रभर सोबत होते का फंक्शनमध्ये, बारशाचा कार्यक्रम होता त्या गावामध्ये, आणि रात्री 2 नंतर त्याच्या भावांच्याला हटकली जाऊन झोपून जा घरी त्या मृतकाच्या भावाने। तथा घरी जाता सकाळी याला माहिती पडलं की याच्या भावाचा खून झालेला आहे। पुलिस स्टेशनला माहिती मिळताच आम्ही ताबडतोब त्या स्पॉटला गेलो। तर मुंडी जवळपास एका ठिकाणी पडली होती नागमंदिराजवळ आणि हनुमान मंदिर त्याचं धड पडलेलं होतं। त्या स्पॉटवरती आम्हाला तलवारीची मूठ पण सापडलेली आहे आणि सध्या आरोप फरार आहेत आणि याची आपची रंजिश आहे। कारण सर्व हे जे आरोपींनी फिर्यादी आहे, मी सॉरी फिर्यादी आणि म्हणजे मधमाचा की जो मृतक आहे आणि जे आरोपी आहेत हे सगळे गुन्हेगार आमच्या रेकॉर्डवरचे, यांच्या वेगवेगळ्या पथकाने कार्यक्रम केलेले आहेत त्या संबंधाने। सर, ही जी हत्या आहे ती कुठे झाली असं जिथे धड पडली होतं म्हणजे हनुमान मंदिरच्या बॅकसाईडला ही हत्या करून मग नंतर दुसरीकडे? बरोबर, अगदी बरोबर। कारण जे धड आहे ते हेवी आहे, बल्की बॉडी आहे, त्यामुळे ते जे मंदिर आहे तिथे धड सापडलं आणि जे नाग मंदिर आहे तिथं 1/2 किलोमीटर अंतर आहे तिथे त्याचं हे सापडलं आहे मुंडकं। काय घडलं असावं म्हणजे रात्रीच्या वेळेला काही यांच्यामध्ये आपापसात झालेलं आहे, कारण हे सगळे एकाच कार्यक्रमातून निघालेले होते, तर रात्रीचे यांच्यामध्ये काही घडलं आहे आणि त्याच्यातून ही घटना घडली असावी असं वाटतं? आमच्याकडे जी प्राथमिक माहिती आहे त्यामुळे मागील 2-3 दिवसापासून यांच्यात काही वाद चालू होते असे जो प्रत्यक्षदर्शी आहे मुच्छी नावाचा इसम त्यांनी सांगितलं आहे की यांचे भांडणं सुरू होते। त्याचाच हा परिपाक असला पाहिजे की कालचा एका कार्यक्रमात हजर झालेले होते आणि त्याच्यात त्यांनी हा गेम त्यांनी साधला असावा। प्रकाश आंबेडकर बोले, वंदे मातरम गाने वाले भारत विरोधी। भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर बी आंबेडकर के पोते प्रकाश आंबेडकर ने राष्ट्रीय गीत वंदे मातरम को लेकर एक विवादित बयान दिया है। उनका कहना है कि जब राष्ट्र गीत जनगण मन मौजूद है तो राष्ट्र गीत वंदे मातरम की क्या जरूरत है। बदमाशों ने कर दी गोलियों की बौछार। दिल्ली के बवाना में एक महिला को सरेआम गोली मार दी गई, उसकी हालत गंभीर है। इसी महीने पहले भी महिला और उसके पति पर फायरिंग की गई, जिसमें वो बाल बाल बची थी पर उसके पति की मौत हो गई। अभी तक ये साफ नहीं हो पाया है कि आखिरकार क्यों बार बार इस परिवार के ऊपर गोलियां चलाई जा रही है। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS इंडिया प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें और हमारे MNS न्यूज लाइव को सब्सक्राइब करें। नमस्कार।